मित्र हो, मी एन डी पाटील, सोलापूर जिल्ह्यातून माळशिरसच्या रस्त्या माळरानावरून नमस्कार. द्राक्षबागांमध्ये खूप समस्या आजकाल आपल्याला भेडसावत आहेत. एकावेळी फूट न निघणे, काही झाडं मागं राहणे किंवा माल कमी निघणे, बऱ्याचशा गोष्टी किंवा घडांमध्ये व्हॅरिएशन येणे, अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला बघायला मिळतात. खरं पाहिलं तर जेव्हापासून बारकाईनं निरीक्षण चालू केलं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा हा व्हायला लागलेला आहे. हे होत असताना आपण ज्या वेळेला खरड छाटणी करतो, खरं म्हणजे खरड छाटणी कधी केली पाहिजे हा सुद्धा खूप एक महत्त्वाचा विषय आहे. मात्र खरड छाटणीनंतर आपल्या फुटी ज्या निघत असतात ह्या फुटी सगळ्या कमी जास्त प्रमाणामध्ये निघत असतात, मागे पुढे निघत असतात. ह्या फुटी मागे पुढे ज्या वेळेला निघतात किंवा काही ओलांडे हे उडी होतात किंवा मुके होतात असं आपण म्हणतो, ज्या वेळेला आपण खरं म्हणजे फळ छाटणीनंतर जी आपण फेलफूट काढण्याची जी आपली पद्धत आहे, ह्या फेलफूटच्या नंतर एक 10 दिवसानंतर सगळ्या फुटी निघाल्यानंतर आपण सगळ्या फुटींची संख्या त्यावेळेला जर निश्चित करण्याची आपली प्रॅक्टिस आहे. परंतु बरेचसे शेतकरी डबल काड्यात ठेवतात आणि फळ छाटणीच्या वेळेला, फ्रूट प्रुनिंगच्या वेळेला किंवा ऑक्टोबर छाटणीच्या वेळेला आपण विचार करतो की आता 20 काडी ठेवायची का 22 काडी ठेवायची का 25 काडी ठेवायची का 30 काडी ठेवायची. तर हा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपल्याला खूप मोठ्या अडचणींचा सामना आपल्याला हा करावा लागतो. काय होतं, ज्या वेळेला एप्रिल छाटणी आपण खरड छाटणी केलेली असते त्यावेळेला इथं भरपूर अशा फुटी आलेल्या असतात. ह्या सगळ्याच्या सगळ्या फुटी वाढत जातात. काही फुटी 50% ज्या फुटी आहेत हे सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढत असतात. 50% फुटी ह्या सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढत असतात आणि 50% फुटी हे आपल्या तारेवर आलेले असतात. यामुळं प्रॉब्लेम असा होतो की ज्या खरड छाटणी झाल्यापासून ज्या काड्यांना 125 दिवस सरासरी 4 तास प्रतिदिवस एवढा ऊन मिळालेला आहे, अशा काड्यांमध्ये गर्भधारणा होते. बाकी काड्यांमध्ये गर्भधारणा ही होत नाही आहे, घडांची निर्मिती होत नाही आहे. बाकीच्या सर्व ज्या काड्या आहेत ह्या बऱ्यापैकी याच्यामध्ये राहतात, आपल्या सावलीमध्ये राहतात आणि सावलीमध्ये राहणाऱ्या याच्यामध्ये गर्भधारणा किंवा घडांची निर्मिती ही अतिशय कमी होत असते. तर मित्रहो, ज्या वेळेला आपली खरड छाटणी येते, आपली एप्रिल छाटणी येते ह्या एप्रिल छाटणीच्या वेळेला आपण लेबर ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपण त्याला सांगतो की मला आता माझी ही आरकेची बाग आहे. मित्र, ही माझी आरके व्हरायटी आहे, ही 8 नोव्हेंबरला छाटलेली आहे आणि माल बऱ्यापैकी कमी निघालेला आहे, माल खूप कमी निघालेला आहे. तर ही जी बाग आहे याला आपण त्यावेळेला सांगतो की बाबा मला 22 काडे ठेवा. ज्या वेळेला आपण 22 काडे ठेवण्याचं लेबर लोकाला सांगत असतो त्यावेळेला मी यावर्षी जवळून पाहिलं की लेबर काय करतं की वरच्या ज्या काड्या सूर्यप्रकाशाकडे जाणाऱ्या आहेत ह्या आतल्या काड्या पूर्णपणे रिकाम्या करतं. आतल्या काड्या तो छाटत नाही आहे आणि आतल्या काड्या पूर्णपणे छाटून टाकतो आणि जे आपल्या अंगावर आलेले आहेत काड्या, आपल्या तारेवर आलेले आहेत, दोन्ही बाजूनं आलेल्या गल्लीकडे आलेल्या काड्या आहेत ह्या ठेवतो आणि बऱ्याच अंशी आपण त्या बांधूनसुद्धा घेतो. ते आपण सुतळीनं बांधूनसुद्धा घेतो, अशा पद्धतीनं आपण सुतळीनं बांधूनसुद्धा घेतो. मात्र या काड्यांना सूर्यप्रकाश लागलेला नसतो. ज्या सूर्यप्रकाश असणाऱ्यामध्ये काड्या आहेत ह्या सूर्यप्रकाशामध्ये असणाऱ्या काड्या, जशा इथल्या काड्या उडवलेल्या आहेत नंतर इथून हे नवीन फूट निघालेली आहे, ह्या काड्या सूर्यप्रकाशाच्या लेबरनं काढल्या. लेबर हा काड्या का काढतो याचं कारण एक आहे की ह्या जर लेबरनं काड्या काढल्या नाहीत तर त्याला पेस्ट करायची आहे. ती पेस्ट करत असताना त्याला हात पूर्णपणे वर करावा लागतो. हा ज्या वेळेला हात वर करण्यासाठी तो पेस्टिंग करतो तर हायड्रोजन सायनामाइड किंवा आपली पेस्ट जी आहे ते त्याच्या शर्टमधून, त्याच्या मनगटातून पूर्णपणे काखेपर्यंत त्याचे ओघळ जातात
आणि हायड्रोजन सायनामाईडची जखम झाल्यानंतर काय होतं हे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. म्हणून हे मालकाडी जी तयार झालेली आहे, जी मालकाडी तयार झालेली आहे, ही मालकाडी आपले लेबर छटणीच्या वेळेला उडवतात, कारण पेस्ट करताना त्याला अतिशय त्रास होतो. म्हणून पेस्ट करताना आपल्याला इजा होऊ नये, आपल्याला दुखापत होऊ नये, मोठा ॲक्सिडेंट होऊन काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी लेबरनी सूर्यप्रकाशाकडच्या काड्या, ज्याच्यामध्ये घडनिर्मिती अतिशय चांगली झालेली आहे, अशा काड्या त्याने उडवून टाकलेल्या आहेत. आणि अंधारातल्या ज्या काड्या आहेत हे आपल्याला सांगण्याप्रमाणे 20 काडी पाहिजे, 25 काडी पाहिजे, किंवा आपल्याला ज्या काही काड्या पाहिजे आहेत ह्या काड्या आपल्याला ठेवल्या जातात, आणि त्या पण सगळ्याच्या सगळ्या अंधारातल्या काड्या ठेवल्या जातात. ह्या अंधारातल्या काड्यावर आपल्याला बऱ्यापैकी कमी माल मिळतो, आणि त्याच्यानंतर पाणी जास्त झाल्यानंतर त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मित्र हो, यावर्षीची माझी जी अडचण होती ती अतिशय खराब अडचण झाली. खरं म्हणजे माझा त्या ठिकाणी एक कॉक आहे, हे 1 एकर क्षेत्र मागच्या वर्षीचं लावलेलं आहे, आणि इकडच्या बाजूचं जे क्षेत्र आहे 1/2 एकर हे परत मी एक्सटेंड केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ह्या लॅटरलवरून लक्षात येईल हे एक्सटेंड केलेलं क्षेत्र आहे. तर हे एक्सटेंड ज्या वेळेला मी केलं त्यावेळेला हे ज्यावेळेला आपली बाग मी फळ छाटणी केली, त्या फळ छाटणीमध्ये ज्यावेळेला बाग पोंग्यात आला, घड बऱ्यापैकी दिसायला लागले, सगळीकडे ओरड होती की आरकेला या व्हरायटीला कुठेही माल नाही, आरके या व्हरायटीला कुठेही माल नाही, अशी खूप मोठी ओरड सगळीकडे होती. मात्र माझ्या बागेला अतिशय भरपूर माल निघाला. यासाठी मला काही खतं ड्रीपमधून सोडायचे होते, फक्त 5 ते 10 मिनटं मोटर चालू करायची होती. मात्र नैसर्गिक प्रॉब्लेम पेक्षा आपण तयार स्वतःहून केलेले जे प्रॉब्लेम असतात हे खूप भयानक असतात. सकाळी 8 वाजता लाईट येणार होती, तर आम्ही कॉक चालू करून ठेवलेला होता आमच्या चुकीमुळे, स्वतःच्या चुकीमुळे, आणि ती लाईट रात्री 12 वाजता आली. लाईट रात्री 12 वाजता आली हे आम्हाला माहीत झालं नाही आहे. आणि आमच्या बेडवर 2 लॅटरल आहेत, 2 लॅटरल, ही एक आणि ही दुसऱ्या बाजूची एक लॅटरल इनलाईन. ही लॅटरल आम्ही मध्ये टाकत असतो, मध्ये टाकून मध्येसुद्धा पाणी देण्याची आपली प्रॅक्टिस आहे. तर याच्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की सकाळी 6:15 वाजता सगळ्या गल्ल्यांमध्ये पाण्याचा डोह साचलेला होता. हे बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की लाईट चालू झालेली आहे. थोडीशी चौकशी केली त्यावेळेला असं लक्षात आलं की रात्री 12 वाजता लाईट आलेली, म्हणजे ज्या वेळेला घड बाहेर निघून चांगले सेट झालेले होते, म्हणजे पोंगा अवस्थेची पुढची अवस्था आपण ज्याला म्हणू, या अवस्थेमध्ये पाणी जवळपास 14 ते 15 तास पाणी गेलेलं होतं. तर याच्यामुळं जे निघालेले घड होते हे बऱ्यापैकी विरघळलेले होते. असा मोठा एक फटका, म्हणजे मॅनमेड फटका म्हणू आपण, की आपण चूक जे करत असतो त्या चुकीमुळं हा फटका बसला. आणि आपण जोपर्यंत चूक मान्य करत नाही आहे तोपर्यंत आपल्याला आणि असा हा प्रॉब्लेम हा होतच राहणार आहे. नैसर्गिक प्रॉब्लेम असतात, आपल्या गड्याकडून तयार झालेले प्रॉब्लेम असतात, किंवा आपण नीट लक्ष न दिल्यामुळं झालेले प्रॉब्लेम असतात. मात्र हा झालेला प्रॉब्लेम आपल्याला एक वर्षापर्यंत आपल्याला तो सोडणार नाही आहे, किंवा त्यातून आपण बाहेर पडू शकणार नाही आहे. अशा पद्धतीचं हे एवढं चांगलं पीक असून सुद्धा लोड हा बऱ्यापैकी कमी राहिलेला आहे. तर पाणी व्यवस्थापन या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि छटणी ही कधी करावी, मग ती खरड छटणी असो किंवा तुमची फळ छटणी असो. मित्र हो, ज्या वेळेला आपली एक लॅटरल समजा बोधावर आहे, आणि दुसरी लॅटरल बरोबर जर सेंटरला असेल, तर आपण छटणीच्या अगोदर 8 दिवस जर जमीन हलकी असेल, जमीन मध्यम असेल तर 12 दिवस, आणि जमीन एकदम भारी असेल तर 12 ते 13 दिवस अगोदर पाणी द्यायचं. आणि आपल्या या लॅटरलपासून 1.5 फुटावर आपण खड्डा फांदा गल्लीमध्ये पाडायचा, आणि हा खड्डा एवढा खोल पाडायचा की आपले मुळं संपत नाहीत तोपर्यंत.
आणि हा खड्डा पाडल्यानंतर असं आपल्याला लक्षात येईल की आपले मुळं एक फुटाला किंवा दीड फुटाला किंवा दोन फुटाला किंवा अडीच फुटाला हे मुळं संपलेले आहेत. जेव्हा मुळं संपतात त्या ठिकाणी आपण थांबायचं आहे. त्या ठिकाणी थांबल्यानंतर आपण मोटर चालू करायची आणि भरपूर पाणी द्यायचं. जोपर्यंत मुळाच्या टोकाच्या खाली 2 इंच पाणी येत नाही आहे तोपर्यंत मोटर चालू ठेवायची. मध्यंतरी 2 वेळा जरी लाईट गेली तरी हरकत नाही आहे. मात्र अशा पद्धतीनं जर आपण मोटर चालू ठेवली आणि आपण त्याच्यानंतर एक काम करायचं. हा मागे पडलेला थोडासा घड आहे, मागून नंतर आलेला सेटिंग तरीसुद्धा पूर्णपणे झालेलं आहे. तर आपण ज्या वेळेला आपल्या अर्ध्या फुटाच्या खाली, बोधापासून अर्ध्या फुटाच्या खाली ज्या वेळेला आपल्या शेतामध्ये लाईट येत हे वापसा येतो, त्या खड्ड्याच्या बाजूची माती काढायची आणि वापसा बघायचा. चिखल असेल तर छाटणी करायची नाही. आपण खड्डा पाडलेला, समजा 2 ते 2.5 फुटाचा आपण खड्डा पाडलेला आहे, या खड्ड्यामध्ये जर 1/2 फुटाच्या खाली वापसा आलेला असेल तर अशाच वेळेला त्याच दिवशी आपण ही झाडाची आपल्या छाटणी केली पाहिजे. नाहीतर आपली छाटणी कधी असते, ज्या दिवशी लेबर मिळाले अशा दिवशी आपली छाटणी असते. तर ही परंपरा आपण बंद करून किंवा ह्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट करून जर आपण वापस्यावर छाटणी जर चालू केली तर निघणारी फूट ही एकसारखी निघते. आणि एप्रिल छाटणीलाच आपल्याला समजा आपण 20 काड्या ठेवल्या तर त्याची सबकेन केली तर त्याच्यापुढं आपल्याला जे त्याच्या 1 डोळ्यावरनं जर आपण छाटलं त्याचे 2 फुटी ठेवल्या तरी आपल्याला एक एक घड म्हणजे 40 घड आपण एका झाडावर आपण घेऊ शकतो. किंवा आपल्याला 2 घड जर आपण धरले तरी 80 घड होतात बेदाण्याच्यासारख्या लोकांना. मात्र काड्यांची संख्या ही एप्रिलमध्ये कंट्रोल करणं आणि एप्रिलमध्येच काड्यांची संख्या व्यवस्थित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एप्रिलमध्ये जर काड्या ह्या चांगल्या व्यवस्थित बांधून घेतल्या तर प्रत्येक काडीला एकसारखा सूर्यप्रकाश हा मिळत जाणार आहे. अशा पद्धतीचं जर आपलं नियोजन असेल तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं द्राक्षामध्ये हे नियोजन करता येईल. आणि खरड छाटणी आपल्या फळछाटणीला ज्या वेळेला आपण फळछाटणीला माल घेऊ त्यावेळेला घड जिरण्याच्या वगैरे या समस्या आपल्याला खूप कमी येणार आहेत. एखाद्या झाडावर एवढा माल आहे, खूप माल आहे, अतिशय भयंकर असा माल आहे, पण ह्याच्यावरचा माल आता मला बऱ्यापैकी कमी करावा लागणार आहे. तर ही आरके नावाची माझ्या शेतातली व्हरायटी माळशिरसच्या माळरणावरची सोलापूर जिल्ह्यातली एन डी पाटील पिलिवकर यांच्या शेतातली, माझ्या स्वतःच्या शेतातली ही खूप छान पद्धतीनं आलेली आहे. मात्र सर्वत्र माल बऱ्यापैकी कमी असल्यामुळं त्याचं मन लागत नाही आहे. आणि पर्पलचा तर माझा जरा थोडा त्रास झालेला आहे. पर्पलचं आता हार्वेस्टिंग चालू आहे. मात्र मी तुम्हाला तर धन्यवाद मित्र हो, अशा पद्धतीच्या काही गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला नक्कीच या द्राक्ष पिकामध्ये बरंच काही करता येईल. मी आजपासून दररोज 12 ते 15 मिनटाच्या यूट्यूबवर काही क्लिप टाकणार आहे. काही इनडोअर रेकॉर्डिंगच्या असतील, काही शेतातल्या ह्याच्या असणार आहेत. याची आता नॅचरल गळ जी व्हायची होती ही कमी झालेली आहे, आणखी गळ व्हायला पाहिजे होती. मात्र जे फूट होती ही मागं पुढं झालेली आहे. हे घड अतिशय चांगल्या पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे. याच्यामध्ये थिनिंग करण्याची अजिबात गरज नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा थिनिंग करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर अशा पद्धतीनं नैसर्गिक थिनिंग अतिशय चांगलं होतं हे आरके या व्हरायटीमध्ये. धन्यवाद. एन डी पाटील पिलिवकर.